पेडणे तुयेचे हॉस्पिटल टाइमपास जाऊन रावला. तिडकिल्ल्या पेडणेकारांचे म्हणणे, पेडणे बंद करपाच्या मार्गावर हा वाद पावला. 15 ऑगस्टाक सरकारान हे विशी करची जाहीर घोषणा आणि 15 सप्टेंबर मेरेन तुयेचे हॉस्पिटल सुरू करपाचेर कृती केली दिसना जाल्यार पेडणे बंद करतले. पेडणेकारांनी सरकाराक शिटकावणी दिल्या. आयतारा तुये आणि पेडणे नागरिक समितीन तुये हॉस्पिटला खातीर एका प्लॅटफॉर्माचेर एकठांय आयले. या हॉस्पिटलाक लागून साईट इन्स्पेक्शना जॉईंट मिटिंगांचो टाइमपास बरोच झालो. हांगा मुळाव्या सेवांच्यो तिस्ट्यो वाद्र्यो जाल्यात. पेडणेकार गंभीर असतात. मुख्यमंत्री आणि भलायकी मंत्र्याक लागून प्रकल्प अर्ध उरला असे तांचे म्हणणे. आमका गृहीत धरी नाकात. तिडकिल्ल्या पेडणेकारांनी सरकाराक शेवटची शिटकावणी दिल्या. हे असे प्रोविजन सगळ्या दृष्टीन पळून प्रोविजन करून ही इमारत प्लॅन केली आणि बांधून झाली. आता इतक्यो गोष्टी असा तेतून सुरू जर केले झाले असा जाल्यार डायलिसिस एक सेवा झाली असा आणि काय झाले ना असा. बाकीचे तसे हॉस्पिटल कसे पडलेले असा हे दिसताले. माका हांगरच्यान वता असताना खूप वाईट दिसता की माझ्या काळात हांवें सुरू केल्ले, हांवें 52 कोटी जे खर्च म्हटलो इमारतीचे 52 कोटी हॉस्पिटल जावचे ना, इमारत झाली आसा. प्रोविजन केल्ले आसा त्यो सगळ्यो फूल फ्लेज्ड जावंक जाय आनी ते चालू जावंक जाय. इमारत जाल्ली आसा, भितर सगळे बाकीच्यो गोष्टी जर जाल्ल्यो आसात जाल्यार ताका आतां वेळ लागूंक जायना. ह्या वेळार समस्त लोकां तर्फे आमी तुमकां खंडणी इशारो दिता. 15 तारीख पर्यंत येणाऱ्या एप्रिल ऑगस्टच्या 15 तारीख जो भारताचो स्वातंत्र्याचो दीस आज असेंब्ली सेशन चालू असा, ह्या फ्लोर ऑफ द हाऊस सीएमान किंवा हेल्थ मिनिस्टरान आमच्या सगळ्या पेडणेच्या लोकां खातीर जाहीर घोषणा करची आणि कृती करून दाखवची. आम्ही तुमकां 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिता. या 15 ऑगस्ट पर्यंत तुमची कृती दिसून मान्य असा 15 ऑगस्ट पर्यंत हॉस्पिटल सुरू जाऊ शकना. ह्या 15 ऑगस्ट येता ते 15 ऑगस्ट जेम ते 28 दिसांची मुदत असा आणि असेंब्ली सेशन चालू असा. तुमका आम्ही 28 दिसांची मुदत दिता की तुम्ही जाहीर घोषणा फ्लोर ऑफ द हाऊस करची दोघांनी आणि आमका दिलासो दिवचो. पेडण्याचो इतिहास असा आमका गृहीत धरी नका. शेवटची शिटकावणी सगळ्या पेडणेकरांच्या वतीन की 15 ऑगस्टात तुम्ही जाहीर घोषणा करात आणि 15 सप्टेंबर पर्यंत त्याची कृती आमकां दिसून येवणी आणि ह्या वर्षाभरा भितर हे हॉस्पिटल सगळ्या मुक्ते जावचे. पेडणेकार आम्ही सारखे निवडून दिता, पण तुम्ही कितले काम करतात. जे अपुरे आमचे सगळे प्रोजेक्ट उरल्यात ते कोणाक लागून उरल्यात, फक्त त्या प्रतिनिधींक लागून. त्यांना कांयच पडलेलं ना, त्यांची 5 वर्षां झाली म्हणटकच त्यांचे भरले. हे चित्तात ते त्या हॉस्पिटल बांधल्यावर आता 10 वर्षां झाली, आता ते पळत आहात. त्या जबाबदार कोण? हे प्रतिनिधी. आम्ही कायच करू शकना. लोक खाली तुमकां निवडून दिवं शकता, पण ही मागणी करून हेचे पाठोपाठ त्यांचे रागोन हे हॉस्पिटल तर जेव्हा बार्शेकरान केले त्यांनाच ते चालू झाले जाल्यार ते चालू उरतले आले. ते अर्धे फुरे सायले, ते अर्धे फुरेच उरले. आणि खंयचो प्रतिनिधी आम्ही पण निवडून दिला तो करूकच पावलो ना. ट्रॅफिक जाम जाता, ट्रॅफिकान लोक वयता, वाटेरच मरता. हे हॉस्पिटल सरान केल्ले ते अजून किंवा सुरू जायना. ते हॉस्पिटल सुरू जावंक जाय आणि सुरू करूंक जाय. आम्ही आमचे 10 सोपले 5 उरली, आम्ही केन्ना मरतली कळचे ना म्हणजे आमच्या भुरग्यांक तरी ते जाय, सारखे जावंक जाय असे न्हू, टक्के खान न्हू, काम करूंक जाय. आणि मी तयार असा त्यांच्या म्हणून हे करपाक. हांव 22-23 वर्सां भायल्या देशांनी काम केलं. हांवें खूब देशांनी हांव हॉस्पिटलांनी केलां, सगळ्या फावटी हांव गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी केलां. आनी हर गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी न्हू, इफ यू लिगली गेला तूं कामाक वच, ट्युरिस्ट वच, कित्याक वच, मेडिकल फॅसिलिटी ऑलवेज फ्री. एट द मोस्ट यू वील हॅव टू पे फॉर द फायल, समजलें की ना. आणि जे आमचे सेंट्रल गव्हर्नमेंट जे कॅबिनेट मिनिस्टर येतात व गोयचे स्टेट लिडर सांगतात की आम्ही इंटरनॅशनल लेवलचे हाडटले, जरी तर मेडिकल फॅसिलिटी लोकांक मेळना, इट इज अ शेम टू अस. कित्याक सांग, आमच्या तुम्हाला पेडण्या तालुक्यात पैसे झाले फ्रॉम मोरजीम टू मांद्रेम टू आरांबोल केरी पैसे, इज अ फूल ट्युरिस्ट बँड. आणि ट्युरिस्ट येयले काय ना हॉस्पिटल आमकां खूप फावट विचारता.
किधर जाने का हॉस्पिटल वेर शुड वी गो टू बेटर हॉस्पिटल नंबर वन फटींग जर आयज तर कोण गोयान आसा जाल्यार तो गोयचो मुख्यमंत्री आसा आणि नंबर टू फटींग जर कोण आसा जाल्यार विश्वजीत राणे आसा हे दोघे फटींगाच्या इंटरनल फोकुसावामुळे हो आयज आमचो प्रोजेक्ट अर्धवट स्थितीन आसा आयज टायम येयलो आसा सरान आपले सगळे डिफरन्सीस हांगा कोण कोणाचे वैयक्तीक कोणाकडे डिफरन्सीस ना सगळे एका इम्पॉर्टंट गोष्टी खातीर एकठांय येयले आसा सरान आयज हे इनिशिएटिव्ह आपल्या हातीन घेवप हे लीड सगळे ह्या तिनय प्रोजेक्टा संदर्भात आणि पेडणेकारांचेर जो अन्याय झाला तो दूर करच्या खातीर सर आयज तुम्ही अपील करा डिलिव्हरी खातीर ह्या हॉस्पिटलान येता आणि तिका हांगा उपाय मेळचे खेरीज तिका फुडें धाडले वयता आणि अशें आसताना ती पेडण्या भगवतीच्या देवळा कडेन पावता म्हणसर तिची डिलिव्हरी जाता जेन्ना अशें जाता तेन्ना ती जेन्ना मुखार वयता जेन्ना हाजिलोन वयता तेन्ना तो पेशंट ह्या हॉस्पिटलाचो असो रिफर करता सो हाची जबाबदारी कोणूच घेवपाक पळयना पेडण्याचो प्रत्येक नागरीक जो हो विषय फुडें व्हरपाक सोदता जाल्यार तांचे बरोबर कशे तरेन मेमोरेंडम की आय एम फ्रॉम लिगल बॅकग्राऊंड सो आय कॅन डू दॅट फॉर यू कशे तरेन आमी बरोबर रावचे हे आमी तुमकां आज आश्वासन म्हण हांव गॅरंटी दिता की हे जर हॉस्पिटल नेक्स्ट 2-2.5 वर्सां भितर जायना न्ही जाल्यार हायवे बंद करया गोंयच्या भायर कोणाक वचपाक दिवपाचे ना जाल्यार भितर कोणाक येवपाक दिवपाचे ना एअरपोर्ट बंद करया रस्तो बंद करया हे केल्याशिवाय सरकाराक जाग येना तयार आसा तयार आसा जाल्यार नेक्स्ट तारीख देऊ एक मेमोरेंडम देऊया सरकाराक की आमकां एक गॅरंटी जाय आश्वासन नाका आश्वासन असेंब्लीच्या फ्लोरारूय दिला सीएमान पण आश्वासन पुरती जावना हे राजकारण न्ही हे लोकांचो हेल्थाचो इश्यू असा आणि हा विषय फुडें घेतलो जाल्यार बरोबर एकत्रितपणे काम करूया एकत्रितपणे एक मेमोरेंडम देऊया आणि सरकाराकडे गॅरंटी मागया की हे कंप्लीट जातले म्हणून ना जाल्यार एक वेळ देऊया वर्षा भितर जर कंप्लीट झाले ना जाल्यार एअरपोर्टार वचपाची वाट बंद झाली जाल्यार स्वतः चीफ मिनिस्टर आणि हेल्थ मिनिस्टर जबाबदार असतो हे आज आम्ही एक प्रण करूया ह्या हॉस्पिटलाची आमकां असा प्रथम सेवा अशी असा ना न्हू पण त्या हॉस्पिटलात गेले काय प्रत्येक पेशंटाक ते फुडें धाडटात मागीर ते डिलिव्हरीचे असो तुझे कसले हार्टाचे असो थोडे थोडे हार्टाचे पेशंट अशे आसात की वाटेर वयतना आपलो जीव गमयल्लो असा त्यांच्यानी तेका लागून हांव माझी रिक्वेस्ट असा की सरकाराक हे बेगिनातले बेगीन जाता तितके कंप्लीट करचे अशी हयगय करचे नव्हते हे हेल्थाच्या संदर्भात विषय असा पेडणे तालुक्यात जे एक जीव जन असा आणि तो जर वाचवपाक जाय जाल्यार आमकां सगळ्यांक एकी कडेन रावपाची गरज आसा आमकां एक निर्णय घेवपाचो आसा वेळ पडल्यार परत पेडणे आख्खे बंद दवरपाची गरज आसा आमकां म्हणल्यार हे हॉस्पिटल आमकां चालूच दवरूंक जाय कित्याक जाणा हांवें ही परिस्थिती पळयला हांगासर ब्रेन स्ट्रोक येयल्लो म्हाज्याच वडा वयली बायल जाल्यार ताका कॅरियर रिक्षेन आमकां आजिलोन व्हरपाची पडला ते सगळे अशे खुबशे अनुभव आसा भितर प्रत्यक्षान म्हाकाय अनुभव येयल्लो आसा हांव जेन्ना एडमीट जालो हांगासर जर जायना जाल्यार म्हाका आजिलोन व्हर म्हणटा जाल्यार डॉक्टर येवन म्हाका सांगता आम्ही तुका आजिलोन शिफ्ट करता फक्त एकूच प्रॉब्लम आसा एम्ब्युलन्स ना अक्षरशः ते ग्रांटेड धरता हे आमच्या सगळ्यांच्या लक्षात येयल्ले आसा आयज ज्यो पेडणेकरांच्या स्वाभिमाना कडशी खेळटात ते म्हणून आयज ह्यो उठाव जाल्लो आसा की तेंच्यांनी लक्षांत दवरपाचे स्वाभिमाना कडशी खेळपाचे न्हू म्हणून ते पेडणेकार एकदा रस्त्यार येत जाल्यार हांकां नाका शेवट जाय आमच्या कॉमन मनशां कडेन कितको दुर्लक्ष करतात आरोग्याकडे कितको दुर्लक्ष करतात ह्याची जाणीव झाली एका आमचे उदय महाले म्हणून नागरिकान त्याला कन्सेंटम साईन करपाक विरोध केलो जाल्यार उदय महालेच्या घराकडे गावच्या तलाट्यात गाडी घेऊन धाडून मामलेदार त्याच्या वांगडा येऊन रेव्हेन्यू सेक्रेटरी बरोबर बसून त्याची मनधारणी करपा खातीर सुद्धा इतके प्रयत्न झाले म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या मार्फत कितको प्रयत्न एअरपोर्टा खातीर झालो तो बघा त्याच धर्तीचेर जर आमच्या हॉस्पिटलाच्या खातीर जर मात्र लक्ष दिला जाल्यार कितका बरं जावपाचं पार्सेकर सर आमदार मंत्री आदले मुखेलमंत्री हांव मागतां की केन्नाच तांच्या किंवा तांच्या परिवारांक कसले स्वास्थ्य सेवाची गरज पडू नये पूण जर पडली तांचो आतां दर्जो आसा तांकां बऱ्यापैकी स्वास्थ्य सेवा मेळटली सामान्य मनशान कितें करपाचें पेडणे तालुक्याच्या हे लोक पेडण्याचे ग्रहीत तांकां धरूं नाका तूं ते रस्त्यार देवच्या पयली उतरच्या पयली तूं बेगिनात बेगीन येवन ही वास्तून पाळणी करची आणि ह्या सगळ्या नागरिकांचे मन इतलें दुखावले आसा इतले पाशियास कोणूच काढचो ना जे पेडणेच्या लोकांनी काढला ते त्यांची आणि सहनशीलता पळोवं नका तिचे पहिली तू हांगर येऊन या लोकांचे किती विचार असा ते बेगिना बेगीन तू आमकां डिसिजन दिवचे गोवा 365 खातीर संदीप कामुलकार मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर